विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। बोलू कितने बजे हुआ एक्सीडेंट? ये हुआ करीबन सुबह 6 बजे। कहाँ से कहाँ जा रहे थे? हम जा रहे थे तो रामेश्वरम से पंडलपुर आए थे। और यहाँ जाने को तो वहाँ जा रहे द्वारका सोमनाथ, अपना ये पड़ता ना गुजरात में, गुजरात जा रहे थे। ये कितने लोग थे क्या उसमें? सर 60 लोग थे पूरे। हाँ, 60 लोग। 60 लोग। हाँ, एक एक बुजुर्ग महिला थी वो उसका डेड हो गई। किस ट्रक में टक्कर दी थी उसकी? वो हमारे पास पास के हम सब लोग। हाँ, आस पास 2-4, 10 किलोमीटर 15 किलोमीटर के हम आस पास एरिया के पूरे हैं 60 लोग। यात्रा में आए थे हम। रुको बोले अभी। यात्रा में आए थे, रामेश्वर जल चढ़ा भी, बद्रीनाथ से जल लाए थे पर की साल गर्मी में। अब रामेश्वर और जैसे पंपापुर से रात में चले हैं, है ना, कुंडलपुर का रहेगा जहाँ में अभी थे। मैं पढ़ा नहीं है साहब, जब सिटेन का मुँह मालूम नहीं है। मेरी भौजाई गिरी है जैसी, हमने देखी खैसी बाँ में से बस में वो ख़त्म हो गई। वो घर से मेरी की पसुईया टूट गई, पार्वती नाम है मेरे घर से, वो बत्ती है जी अस्पताल में। अब ठीक और ठीक है। वो ग्वालियर संभाग है, राजधानी मध्य प्रदेश भोपाल है। शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री है हमारा, और राजे साहब विधायक है सीपरी में, राजे साहब विधायक है। ओके थैंक यू। स्टार्ट। मध्य प्रदेश से लोक घेऊन खासगी लक्झरी पंढरपूरच्या दर्शनला जात असताना उजळंतीपाशी ॲक्सिडेंट झाला, गाडी पालटी झाली, त्यातले प्रवासी फार मोठ्या प्रमाणात जखमी झाले। अजून किती मयत झाले हे कळायला नाही, परंतु आपल्याकडे सिव्हिलला आलेले सगळे पेशंट इंजुरी आहेत, काही पेशंट सिरियस आहेत, परंतु त्या ठिकाणी पहाटेच्या वेळी हे ॲक्सिडेंट झालेला आहे। आता आपण बघायला हवं एक लक्झरीचं किती मोठमोठे ॲक्सिडेंट व्हायला तर यासाठी लेक्झरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काय तर शासनाने योजना करायला पाहिजेल, योजना आखायला पाहिजेल। हे लोक देवदर्शनासाठी निघतात, ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळं हा ॲक्सिडेंट होतात, यासाठी ह्याच्यावर कुठं तर बंधन घालायला पाहिजेल असं हे निष्पाप लोकांचं बळी जात आहे। निष्पाप लोक जखमी होतात, ह्याला जबाबदार कोण आहे यासाठी ह्याच्यावर आपण बघायला हो। अर्धा दिवसामध्ये किती लेक्झरीचे ॲक्सिडेंट झालेले? परवा 10 लोकांचा मयत झाली शिर्डीच्या, मुंबई शिर्डीच्या रुग्णालयात। ही कुठं तर थांबायला पाहिजे यासाठी माझा एक खेद आहे। आम्ही आता आरोग्य शिवून काम करतोय, तर बघतो ते रुग्णाची येऊ व्यथा बघितली वाईट वाढत आहे। आता हे कुठं मध्य प्रदेशचे लोक? आता इथं सगळे ॲक्सिडेंट झाले, कवराबोरा झाले, आता सिव्हिलला अर्धा पेशंट इकडं, तिकडं अर्धा पेशंट, किती तारांबळ होती त्या लोकांची। याच्यामध्ये सोलापूरचे किती प्रवासी आहेत? सोलापूरचे नाही आहेत, सगळे मध्य प्रदेशचे पेशंट लोक आहेत। ते ड्रायव्हरचं काय पता लागले का? अजून काय पता लागला नाही, परंतु हे दुर्घटना फार मोठी घडलेली आहे। शासनाने याच्यावर काय तर नियंत्रण ठेवण्याची गरज। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।